देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मनमोहन सिंग यांना ताप आला होता आणि त्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवत होता अशी माहिती सूत्रांकडून समोर येते सोमवारी मनमोहन सिंग यांना ताप आला होता मात्र त्यातून ते बरे झाले होते त्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवू लागला सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे एम्सच्या प्रशासनाकडून देखील या माहितीची पुष्टता करण्यात आली आहे आणि त्यांनी मनमोहन सिंग यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं म्हटलं आहे मनमोहन सिंग यांना ताप आल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असं एम्स कडून सांगण्यात आलं आहे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्याच्या शुभेच्छा देणारे ट्विट केलं आहे तर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव प्रणव झा यांनी ट्विट करत म्हटलं आहे की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबद्दल काही अफवा पसरल्या होत्या मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर नेहमीचे उपचार केले जात आहेत आवश्यकता भासल्यास आम्ही त्या संदर्भातील माहिती देऊ त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद मनमोहन सिंग यांना एम्स मध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृती संदर्भातील शंकांना पूर आला होता त्यानंतर प्रणव प्रणवजा यांनी स्पष्टीकरण देणारा ट्विट केला आहे